माशिरस तालुक्यातील माळेवाडी इथल्या धनंजय साठे यांच्या मृतदेहास अंत्यसंस्कार न करू दिल्याप्रकरणी बहुजन पार्टीच्या वतीने पीडितांच्या घरी भेट देऊन त्यांचं सांत्वन करण्यात आलं बहुजन समाज पार्टी सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं माळशिरस तालुक्यातील माळेवाडी इथल्या मातंग समाजाचे साठे परिवारातील सरपंच दशरथ साठे यांचे बंधू धनंजय साठे यांचा मृत्यू झाला होता त्यावेळी गावातील स्थानिक पोलीस प्रशासन समाजकंटक तसंच गावगुंडांनी सार्वजनिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करू दिले नाहीत नाईलाजानं या मृतदेहाचे अंत्यसंस्कार ग्रामपंचायतीसमोर करावे लागले हे प्रकरण लक्षात घेता बहुजन समाज पार्टीच्या वतीनं राज्य सचिव आप्पासाहेब लोकरे यांच्या नेतृत्वाखाली पीडितांच्या घरी भेट देऊन धनंजय साठे यांना आदरांजली वाहून सांत्वन करण्यात आलं तसंच दोषींना अॅट्रॉसिटीच्या अंतर्गत कठोर शिक्षा करण्याला शासनाला भाग पाडू तसंच साठे परिवाराला न्याय मिळवून देऊ असं आश्वासन यावेळी देण्यात आलं यावेळी या प्रकरणातील जे जे दोषी आहेत त्यांना सर्वांना लवकरात लवकर अटक करून कठोर शिक्षा करून साठे परिवाराला न्याय द्यावा अन्यथा बहुजन समाज पार्टी तीव्र आंदोलन करेल असा इशारा स्थानिक पोलीस प्रशासन व राज्य प्रशासन यांना देण्यात आला सुद्धा अवहेलना खऱ्या अर्थानं इथल्या लोकांनी तर केलीच केली आहे परंतु पोलीस अधिकारी आणि पोलिसांनी सुद्धा त्यांची अडवणूक करून त्या मृतदेहाची विटंबना केलेली आहे खरं तर ह्याच्यामध्ये महसूलच्या अधिकाऱ्यांनी निर्णय घेऊन त्यांना जर जागा दिली असती तर हे प्रकरण घडलं नसतं आणि आज आम्ही या ठिकाणी प्र, पोलीस प्रशासन महसूल आणि ज्या ज्या लोकांनी ह्या अंत्यविधीला विरोध केला त्यांचा आम्ही निषेध करतोय आणि त्या कुटुंबाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत बहुजन समाज पार्टी आंदोलन करील या मधील सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी नाहीतर आम्ही तीव्र आंदोलन करू या प्रसंगी राज्य सचिव आपासाहेब लोकरे भालशंकर कांबळे वाडेकर मिलिंद बनसोडे विलास शेरखाने शिलवंत करणकाळे योगेश गायकवाड सूरज सरतापे तसंच कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते